और धमकी दर काय प्रॉब्लम नाही. धमकी न्हू, एक एक्चुली जे लोक आमकां बीजेपी म्हणटात आनी आपलो टायमपास करता पळय तांकां एक वॉर्निंगूच ती. आनी एक्चुली जर तुका कोंकणीन सांगपाक गेल्यार धमकी जाल्यार धमकी समजपाक शकता आमी. आमी आमकां फरक पडना, कित्याक आमी जेन्ना इतले आमचे भुरगे जिवाची रिस्क घेवन जेन्ना काम करता, जावं ते बस्तीन वयता जावं ते स्क्रॅप यार्डान वयता आनी तेंचेर कंप्लेनी घालता, आनी ह्या माफियांचेर लँड माफियाचेर जेन्ना आमी कंप्लेनी घालता, आनी इतले करून सुद्दां जर आमकां थंय आझाद मैदान वचोन जर थंय आमकां बीजेपी बी टीम म्हणटा आनी फायनली आमच्या आमदाराच्याच मिटींगेक जर येवन थंयसर जर फुडें तांकां भाशणां करपाक जाय जाल्यार इट्स अ क्लियर वॉर्निंग, क्लियर वॉर्निंग. फाल्यां आमदार कोणेच आमदाराक आनी पार्टेक सेपरेट करपाक शकना. तो आरजीपीचो आमदार, तो इंडपेंडंट आमदार न्हू, हें तेंच्यांनी तकलेन घालपाक जाय. आमदाराच्या मिटींगेक येयला जाल्यार ती पार्टेकूय तितलोच रिस्पेक्ट जाय, आमदाराकूय तितलोच रिस्पेक्ट जाय. बीजेपीक बीजेपीक बी टीम म्हणा, आमकां बीजेपीची बी टीम म्हणा, म्हणजे आमदाराक बी टीम म्हणटा, म्हणजे तुमी बी टीमी वांगडा येयल्यात कित्याक टायमपास करपाक. कितें आमी 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 मिटींग कितें घेतले, आमी मिटींग सगळ्या लोकांक पब्लिकाक आमदारान घेतले. आमी कितें सांगला, जे कोणाक आमदाराक आनी आमकां बी टीम म्हणटले तेंच्यांनी स्टेजीर येवपाचें ना म्हणून सिंपल. आनी आयजूय सांगता तेंच्यांनी येवपाचें, तेंकां आमी घेवचें ना, क्लियर कट. ना 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 ना, कोणूय येता पूण बी टीम म्हणटा तेका तेका चान्स ना. सिंपल, बी टीम म्हणटा तूं बी टीम, बी टीम वांगडा कित्याक झग मारता, तूं मारनाका ना बी टीम वांगडा कित्याक. आतां जेन्ना आयक म्हाजें, जेन्ना आमी मिटींग जाली, हांवें पर्सनली गोंयकार अगेन्स्ट मरिना जे आसा तेंकां जेंच्यांनी काम केलां तेंकां आमी रिस्पेक्ट दिलो, तेंकां रिस्पेक्ट दिता. आमी क्लियर कट सांगलां जेंच्यांनी काम केलां तेंकां आमकां तेंच्या बद्दल. पूण जर कोण स्टेजीर येवन उलयतलो आनी तो फाटल्यान वचून बी टीम म्हणटलो, नाल्यार 2 वर्सां आमकां बी टीम म्हणटा आनी परतो 2 दिसान परतो बी टीम म्हणटलो, तें आमी खोपोवन घेवपाचें ना. सॉरी, हय धमकी दर, कांय प्रॉब्लम ना.